ये 3 बज रहे क्या हजरत? ओके बाकी सर बैठे हैं कल के फौज नहीं आता दोषीवर गुन्हा दाखल करण्याबाबत तसेच जगातले इस्लाम धर्माचे मोहम्मद पैगंबर यांनी आप शब्द बोलणाऱ्यावर त्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत विषय महोदय उपयुक्त विषयांतर्गत आम्ही सावदा शहरातले रहिवासी असून त्रिपुर राज्यात आमचे धार्मिक भावना दुखवण्यात आल्या. त्याचप्रमाणे एक दहशतवादी संघटना इस्लाम धर्माच्या अन्य प्रेषक मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या घाशातून अप शब्द बोलून आमच्या धार्मिक भावना दुखवल्या आहेत. तसेच सदर त्रिपुर राज्यात धार्मिक स्थळ मस्जिद तसेच सदर त्रिपुरी राज्यात धार्मिक स्थळ मस्जिद धार्मिक ग्रंथ कुराण या सुद्धा दहशतवादी संघटनाकडून जाण्यात आले आहे. सदर त्रिपुरी राज्यात अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर दहशतवादी अनेक लोकांनी जीव ठार मारण्याचे संपत्तीचे नुकसान करण्यात आलेले आहे. तरी विनंती आहे की त्रिपुरी राज्यात आतंकवादी दहशतवादी संघटनेवर बंदी घालून ज्या लोकांनी वरील कारस्थान केले आहे त्यांनी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच त्रिपुरी राज्यातील अल्पसंख्याक समाजाला त्यावरील संरक्षण देण्यात यावा. जिंदगी भर तो कोई भी जंग लड़ नहीं सकता ये हमारा तजुर्बा है. तुम भी टूट जाओगे हमारा तजुर्बा है. आपने इस प्रकार का निवेदन दिया है हमारा शांति पे निवेदन दिया गया. हम पूरे हिंदुस्तान के आवाम से गुजारिश करते हैं कि मुस्लिमी समाज नहीं जो अमन पसंद लोग हैं इसका सपोर्ट करें और जो दहशतवादी का काम चल रहा है इसको रोका जाए. हमारे प्रांतीय अधिकारी गुजारिश है कि उन्होंने हमारी मांगनी केंद्र सरकार तक प्रधानमंत्री तक पहुँचाया जाए और जो भी गुनहगार है इनको कट्टर से कट्टर कार्रवाई की जाए.